शहरातील सेंट जोसेफ शाळेमध्ये इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकाविरुद्ध बाल न्याय कायदा 2015 कलम 75 नुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फहद खालिद खान वय 39 राहणार घर नंबर 5 रेल्वे लाईन हाजी हजरत खान बंगलो मुळे हॉस्पिटल शेजारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेतील हिंदीचे शिक्षक हक्के यांच्या विरुद्ध JJ 75 Act गुन्हा दाखल करण्यात आलाय. आहद फहद खान वय 15 असे जखमी मुलाचे नाव आहे. आहद खान हा डफरीन चौकातील सेंट जोसेफ शाळेमध्ये इयत्ता 9वी अ मध्ये शिकत आहे. 26 सप्टेंबर रोजी सकाळी आहद हा वर्गात असताना सकाळी 10 ते 10:30 दरम्यान वर्गातील हिंदी शिक्षकांनी वर्गात आहद हा त्याच्या मित्रासोबत बोलत असल्याच्या कारणावरून हाताने मारहाण केली व मानेला धरून ढकलून दिले. त्यामुळे आहद याच्या उजव्या हातास जखम व कमरेला मुक्का मार लागल्याने त्यास उपचारासाठी असलम कुडले यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात शाळेतील शिक्षकाविरुद्ध बाल न्याय कायदा कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.